आता बातमी आहे उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणारी. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे 10 ते 15 नेते विजयादशमीला शिंदे गटात सीमोल्लंघन करणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील 1 खासदार, 2 आमदार आणि 5 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार आहेत असं कळतंय. या 8 लोकप्रतिनिधींसह एकूण 10 ते 15 शिवसेना नेत्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारनं शिवाजी पार्क गोठवल्याच्या चर्चा जोरात होत्या. याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. सरकारने कोणतंही मैदान ब्लॉक केलेलं नाही, जे नियमात असेल त्यांना मैदान मिळेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. तसंच सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे निराश झालेत अशी टीका त्यांनी केली. सत्ता संघर्षावर कोर्टात याचिका सुरू असल्यानं त्यावर प्रतिक्रिया देणं फडणवीसांनी टाळलं. दसरा मेळाव्यासाठी सगळे मैदान ब्लॉक केलेले आहे सरकारच्या वतीने, महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका. सरकारने कुठलंही मैदान ब्लॉक केलेलं नाही, नियमात जे असतील त्यांना मैदानं मिळतील. सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलत आहेत, त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नसते. सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलत आहेत, त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नसते. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. मुंबईमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट असा पोस्टर वॉर बघायला मिळालं. भाजपचे सण उत्सव जोरात या होर्डिंगवर ठाकरे गटानं त्यांचे बॅनर लावले. मात्र यानंतर भाजप युवा मोर्चानं हे बॅनर्स पुन्हा हटवले आणि त्यावर भाजपचे बॅनर्स लावले. यानंतर ठाकरे गटानं असा प्रकार केला तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा भाजप युवमनं दिलेला आहे. त्यावर महापालिका निवडणुका तसंच दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय पक्षांमध्ये बॅनर वॉर रंगलाय असं आपल्याला म्हणता येईल. नियमाने परवानगी घेऊन लावण्यात आलेले आमच्या नेत्यांचे बॅनर काढणे आणि त्यांच्या बॅनरवर बॅनर लावणे बंद करा, अन्यथा आम्ही हिंदू विरोधी नकली शिवसेनेला जसास तसे उत्तर देऊ आणि यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई सक्षम आहे. भाजप विरुद्ध ठाकरे गट शिवसेनेचा ठाकरे गट असा संघर्ष बघायला मिळतोय आणि तो संघर्ष आहे बॅनरवरून. बॅनर आधी लावला होता भाजपनं, गणेशोत्सवाचा हा बॅनर होता, त्यावर शिवसेनेनं आपला बॅनर लावला आणि तो बॅनर काढून पुन्हा एकदा भाजप युवमोर्चा कार्यकर्त्यांनी